तर अवकाळीचा फटका हा अनेक जिल्ह्यांना बसलेला आहे। राज्यातील 22 जिल्ह्यांना हा अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। 22 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून हा इशारा देण्यात आलाय। काल मोठ्या प्रमाणात अवकाळीच्या ज्या धारा आहेत त्या बरसल्या आणि त्यानंतर आता 22 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय। बुधवारपर्यंत विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। आदित्य ठाकरे बोलत आहेत, थेट जाऊया। तर राज्यातील 22 जिल्ह्यांना अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून। तुषार, हवामान खात्याने 22 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। नक्कीच गार्गी, आपण जर पाहिलं तर हवामान विभागाने जे 22 जिल्हे आहेत त्यांना आता जो पावसाचा इशारा आहे तो दिल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये जर विशेष करून आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र, खान्देश आणि अधिक अपडेट तुमच्याकडून तुषार जाणून घेऊया। तत्पूर्वी दादा भुसे बोलतायत, थेट जाऊया। 2 ते 3 दिवसाच्या आत सर्व पंचनामे पूर्ण करून शासन पातळीपर्यंत हे सगळे विषय ठेवण्यात येते। शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी आहे की कोरोना काळापासून शेतकऱ्यांचं नुकसान होत आलेलं आहे, प्रामुख्याने द्राक्ष बागेचं, ठोस अशी काही मदत किंवा पॅकेज आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार का? बरोबर आहे, मी जसं सुरुवातीलाच बोललो की द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होते, लागत खर्च। आता कदाचित ह्या 1-2 महिन्यामध्ये हे पीक हाताशी आलं असतं आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळाले असते। 75% खर्च शेतकऱ्यांचा झालेला आहे आणि हाताचं पीक होतं की नव्हतं झालंय, आणि म्हणून निश्चितपणे शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। शासन पातळीवरनं निश्चितपणे सकारात्मक निर्णय केला जाईल। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी पालकमंत्र्यांच्याकडनं आश्वासन देण्यात आलेलं आहे, जे नुकसान झालेलं आहे त्याची मदत लवकरात लवकर कशा पद्धतीनं देता येईल, पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना कसा दिलासा देता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल असं म्हणणं पालकमंत्री दादा भुसे यांचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुशाल पाटीलसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।